सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. बाजे मुरली बाजे रे, बाजे रे मुरली बाजे. इतकी भारी वाजवली ना चंद्रसूर्य आशेपर्यंत लोक तिची बासरी विसरणार नाही महाराज. इतकी भारी बासरी सध्या जर कोणी वाजवली असेल तर ती आमच्या ओंकार महाराजांनी वाजवली. चार महिने होत असतील आता लता दिदी गेल्या बघा. काय बाई होती महाराज. ज्या दिवशी लता मंगेशकर गेली ना, माझा बाप गेला होता ना महाराज, त्या दिवशी सुद्धा मी रडलो नाही. लता मंगेशकर गेली त्या दिवशी मात्र सहज डोळ्याला पाणी आलं. त्याचं कारण सांगतो. लता मंगेशकर ही कोणी गानसम्राज्ञी होती, सरस्वती होती, भारतरत्न होती, महत्वाचं नाही. तुम्ही सगळे पुण्यातले आहात माझं ऐका. लता मंगेशकर कोण होती हे मी सांगतो तुम्हाला आज. ऐका तुम्ही टाळी वाजवताल, लता मंगेशकर कोण होती ऐका, ऐका ना. गानसम्राज्ञी होती काय नवल, भारतरत्न होती नवनाथ महाराज काय नवल, लय भारी गात होती काय नवल, ओ जगाला ओळखवती काहीच नवल नाही. भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये कृष्ण नावाचा अवतार घेतला होता ओंकार महाराज, आणि त्या कृष्ण अवतारामध्ये वाजवायला बासरी आणली होती. ती बासरी देवानं आदृश्य ठेवली होती द्वापार युगात. यादव बुडवले, द्वारका बुडवली, सगळं संपवलं, बासरी मात्र आदृश्य ठेवली होती. कलियुगामध्ये लता मंगेशकर नावाची पोर जन्माला आली आणि भगवंतानं ती आदृश्य बासरी तिच्या कंठामध्ये घातली. देवाची वाजवायची बासरी होती. बाजे मुरली बाजे रे, बाजे रे मुरली बाजे. इतकी भारी वाजवली ना चंद्रसूर्य आशेपर्यंत लोक तिची बासरी विसरणार नाही महाराज. इतकी भारी बासरी सध्या जर कोणी वाजवली असेल तर ते आमच्या ओंकार महाराजांनी वाजवली. भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल काहीला उद्या कळल, मार्मिक है. ऐका ऐका, ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल म्हणजे आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर आहे आपला आपला. बराबर दिल, दिल हृदय हृदय, बराबर दिल और दिमाग. इथं बुद्धी आहे, इथं हृदय आहे अरुण महाराज. इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे, इथं सुचावं, इथून निघावं, कंठ गोड लागतो. म्हणून चित्रपटसृष्टीतले गायकांनी जे गाणे तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन ऐकायला लागतं, पूर्वीचं गाणं तुम्ही ऐकणार नाही, पण जडे माझी काय हे प्रमाण तुम्ही रोज जरी ऐकलं ना तेवढंच गोड लागतं. का? कारण ते आमच्या वारकऱ्याचं प्रमाण आहे. संगीतातला बादशाह होता पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न मिळालं, पण ज्ञानोबा तुकोबाच्या अवंग गाण्याचा मोह आवरला नाही. आवरे केशवा माय बापा रे, हे धावरे, हे धावरे केशवा माय बापा धावरे लावली ना तुम्ही महाराज. खरंच सांगतो आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य मिळावं तुम्हाला मिळावं. काय आवाज, असं गाणं समाजाला दिलं पाहिजे. वा वा वा, गायक तो उद्धार आला. वा ओंकार महाराज, असंच गात राहा, माऊलीची खूप कृपा होईल तुमच्यावर, खूप कृपा होईल. सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.